अभिनेत्री श्रेया बुकडे आणि अभिनेता कुशल बद्रिके हे दोघं चला हवा येत्याच्या मंचावर सहकलाकार आहेत, पण त्याहून अधिक ते घट्ट मित्र आहेत. त्या दोघांची मैत्री जग जाहीर आहे. श्रेयाने एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच कुशलचा वाढदिवस पार पडला, त्यानिमित्त खास मैत्रीण श्रेयाने या दोघांचा एक कॅन्डिड फोटो शेअर करत लिहिलं, आपली मैत्री अजून इतक्या वर्षांनी का टिकून आहे त्याचा पुरावा हा फोटो आहे. मी कायम बोलावं आणि तू ऐकत राहावं गुपचूप. आता महत्वाचं, आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुझा वाढदिवस असणं हा निव्वळ योगायोग नाही. अगदी विठू माऊली सारखाच तूही माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगात कसलाही पुढचा मागचा विचार न करता खंबीरपणे उभा राहतो. तुझा आमच्या आयुष्यात असणं ही कदाचित पांडुरंगाचीच कृपा असावी. आज तुला जसं आयुष्य हवं आहे तसं तुला लागो आणि त्याची आणि तुझी सोबत मला कायम मिळो हीच त्या विठ्ठल चरणी प्रार्थना. बाकी तुला खूप प्रेम. हॅपी बर्थडे टू माय नंबर वन. कुशलने सुद्धा या खास पोस्टवर कमेंट करत तिचे आभार मानले आणि लिहिलं, मला माहीत नाही खरं तर काय रिॲक्ट करावं, पण तू आणि तुझं अख्खं कुटुंब माझ्या सोबत आहात म्हणून काही नाती दैवी असतात यावर माझा विश्वास ठाम झालाय. बाप्पा मोरिया. तर श्रेयाने शेअर केलेली ही पोस्ट नक्कीच खास ठरते, त्यावर कमेंटचा पाऊस सुद्धा पडतो. अनेकदा हे दोघं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या घट्ट मैत्रीबद्दल व्यक्त होत असतात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद पडलं, पण जेव्हा शूट पुन्हा सुरू होणार अशी बातमी मिळाली तेव्हा सगळ्यात आधी कुशलच्या डोक्यात श्रेयासोबत पुन्हा काम करायला मिळण्याचा आनंद आला होता. तसंच श्रेयाने सुद्धा कुशलला हे कळताच पहिला मेसेज केला होता. कुशलने एका पोस्टमधून तसं लिहिलं सुद्धा होतं, जी पोस्ट श्रेयाने सुद्धा रिपोस्ट केली. त्याशिवाय या दोघांचे पडद्यामागचे धमाल व्हिडिओज यावर शिक्कामोर्तब करतात की ह्यांची मैत्री किती घट्ट आहे ती. बघ ना, गाडीला काय कलर केला बघ, मी डबल शेड मध्ये करून घेतला, खाली ब्लू वरती ब्लॅक. अच्छा लग रहा नाही? अच्छा लग रहा. नाव को दिखाया क्या? नहीं बावड्या. हाँ इकडे काय हे बघ ना, गाडीला नवीन कलर केला, खालच्या बाजूला पूर्ण ब्लू केलाय, डार्क ब्लू आणि वरती ब्लॅक डबल शेड मध्ये. मस्त आहे यार, है ना? अरे आता कळेल आपली खरी किंमत. अजून ठरली नाही तुझी हा किंमत? कुशल, म्हणजे आपला विश्व दौरा झाला आणि तेव्हा पण सतत इंटरनॅशनल एअरपोर्टला असतो आणि आज तब्बल 1.5 महिन्यांनी जवळपास तू इंटरनॅशनल एअरपोर्टला आलायस आणि एअर इंडियाने तू नागपूरला चाललायस. कसं वाटतंय तुला? नागपूरला जाताना मला संत्र्यासारखं वाटतंय. तुला? मला संत्रा बर्फीसारखं. तर तुम्हाला श्रेयाने कुशलसाठी लिहिलेल्या खास भावनिक बर्थडे पोस्ट बद्दल काय वाटतं आणि यांची मैत्री कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.